श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे बिग अपडेट म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे 12वीचा मॅथचा पेपर झालेला आहे। याच्यामध्ये बोर्डाकडून एक मोठी चूक झालेली आहे, जाणून घेत पूर्ण अपडेट। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर बघा, 12वीचा आज पेपर झालेला आहे या ठिकाणी, आणि याच्यामध्ये टोटल ABCD असे 4 सेक्शन होते। याच्यात कुठल्या चूक झालेली आहे, बोर्डाकडून कुठली चूक झालेली आहे सांगणार आहे। तर बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा। भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेलं आहे, धन्यवाद। तर बघा, याआधी तुम्ही नाना फाउंडेशन इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा। या ठिकाणी तुम्ही मला बोर्डा रिलेटेड 10वी 12वी असतील, आर्ट्स कॉमर्स सायन्स, तुम्ही काही प्रश्न मला लाईव्ह विचारू शकतात। त्याचप्रमाणे इम्पॉर्टंट जे पण काही प्रश्न असतील, BK असतील, त्यानंतर इकॉनॉमिक्स असेल, त्यानंतर बायोलॉजी असेल, कुठलेही इम्पॉर्टंट प्रश्न जे काही 10वी 12वीच्या परीक्षेत येणारे बोर्डाचे, हे नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला पोस्ट केलेले आहेत। आणि याच्या आधी जे दिलेले होते MP ते सर्व परीक्षेत आलेले आहेत, त्यामुळे याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे। फटाफट लिंक ओपन करा आणि जॉईन करा। लिंक ओपन नसेल होत तर तुम्ही डायरेक्टली प्लेस्टोरवरून टेलिग्राम ॲप डाउनलोड करा आणि नाना फाउंडेशन चॅनलला जॉईन करा। तर बघा, आता बोर्डाचा पेपर झालेला आहे, याच्यात 4 सेक्शन आहेत। त्याच्यात कुठली चूक झालेली हे तुम्हाला मी सांगणार आहे। बोर्डाच्या पेपरामध्ये जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तरी कुठली चूक नाही आहे, परंतु सध्या आपल्याला जी बातमी भेटते की बुलढाण्यामध्ये जे सिंदखेडा राजा या ठिकाणी बोर्डाच्या सेंटरवरून ही 12वीची जी प्रश्नपत्रिका आहे ती पूर्णपणे लीक झालेली आहे। म्हणजेच पेपर हा 12वी बोर्डाचा फुटलेला आहे सिंदखेडा राजामधून। आणि या ठिकाणी 12वीचा जो बोर्डाचा पेपर आहे तो सुरू होण्याच्या आधी, म्हणजे 10:30 आधीच तो पेपर व्हॉट्सअपला व्हायरल झालेला आहे। मग अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे, याचे आता विधानसभेमध्ये देखील पडसाद उमटलेले आहेत। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी देखील याची दखल घेतलेली आहे। आता याच्यावर मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री काय प्रतिक्रिया देतात, 12वीचा पेपर आता परत होईल का, बोर्डाचा पेपर फुटल्यामुळे आता अशा गरीब मुलांचं जे अभ्यास करून जातात त्या मुलांचं काय होईल, कारण असे पेपर जर फुटले तर मार्क त्यांना जे मुलांना भेटलेला असतो पेपर त्यांना जास्त भेटतील, आणि ज्या मुलांनी रात्रोरात्र कष्ट केलेले आहेत त्यांना मग अशा प्रकारे कमी मार्कांना सामना करावा लागतो। आणि पुढे भरपूर कॉम्पिटिशन असतं मार्कांमध्ये, तुम्हालाही माहिती आहे। तर बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा। भरपूर विद्यार्थींनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद। त्याचप्रमाणे आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण, शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे, व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले यश मिळावे, तो 12वीच्या परीक्षेत 90%पेक्षा असताना मार्कन पास हो, त्याच्या आईवडिलांना उद्दंड आयुष्य लाभावे ही स्वामी चरणी प्रार्थना आहे। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। प्रश्नांमध्ये कुठे चूक नाही, परंतु पेपरचे जे आहेत 6, 7 आणि जे पेज क्रमांक आहे शेवटचा 8 हे पूर्णपणे व्हॉट्सअपला लीक झाले होते, अशा प्रकारची आपल्याकडे तक्रार येत आहे। तर याच्यावर अधिकृत भूमिका आणखीन बोर्डाने घेतलेली नाही। आपल्याला काय वाटतं, पेपर परत झाला पाहिजे का, कमेंटमध्ये नक्की आपला अभिप्राय कळवा। तसेच नाना फाउंडेशन इंस्टाग्राम टेलिग्रामला तुम्ही जॉईन करा, या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह लेक्चर PDF फाईल सर्व भेटतील। तर जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब। ओके, ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थ।